अशा उकलत्या गर्मीत चेहरा धुतलं पाहिजे, नाहीतर चेहरा याच्यासारखं काळा होतो. जय श्री राम, जय श्री राम. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या जोडीला अमन, राहुल आणि बाकी चार जण ते पुढे गेले, त्यांना नंतर दाखवूया. तर काल आहे, सगळ्यात पहिले ते सांगूया. आज आहे 22 जानेवारी, म्हणजे रामलल्लाचा आज प्राण प्रतिष्ठा होणार आहे अयोध्याला, आणि ऋषलचा पण बड्डे आज. आपल्या भावाचा बड्डे, त्यासाठी आपण पलसदरीला आलो आहे, स्वामींच्या मठात जाण्यासाठी. इथं स्वामींचं चांगलं असं मठ आहे, तिथं जाऊया. तुम्हाला पण दाखवूया कसं आहे मठ, काय आहे, कसं यायला पाहिजे ते पण सांगू. ओके, चला जाऊया. तर गाईज, हा इथे मागे स्टेशन आहे, आणि स्टेशनवरून चालत कमीत कमी 1.5-2 किलोमीटरचं अंतर आहे मठाचा. आणि त्यानंतर हे बघा किती भारी वाटतं आहे. इथे छोटासा डॅम बांधला आहे इकडे, किती चांगला नजारा आहे बघा. गाईज, गावोगाव सजलेत आपल्या रामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी. जय श्री राम. तर गाईज आता आम्ही पोहोचलो स्वामींच्या मठाच्या इथे पळसदरी. गावापासून थोडक्यात 15-1 मिनिटावर आहे. गावातून तुम्ही विचारत आला तरी सांगतील, गावाच्या जवळच आहे श्री स्वामी समर्थ. तर गाईज, मी स्वामींचं दर्शन करून आलो आहे, आणि आपण आता स्वामींच्या आचरणात थोडा वेळ बसूया. अजून दुसरं पोहोचलो नाही, आतमध्ये तुम्हाला दाखवलं असतं पण आतमध्ये एक फोटोशूट आलो नाही. रामांचं तिथे पूजा केली जाईल, कारण का 12 मुहूर्त आहे. मोदी साहेबांनी सांगितलं आहे का सगळ्या मंदिरामध्ये पूजा करायची, म्हणजे ते श्री रामांची पण पूजा करायला घेतली आहे. तर गाईज, आता आपले बड्डे बॉय पोहोचले आहेत. कुशल, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती दर्शन घ्या कुठे बारा वाजता रामलल्लाची आरती होणार, आणि त्यानंतर भजन होईल, आणि मग त्यानंतर 1 वाजता महाप्रसादाची वेळ अशी. तर गाईज, आता आम्ही चाललोय महाप्रसादाच्या लाईनीला. महाप्रसाद करून घेऊ आपण पहिले. ओ
गाईज आता आम्ही महाप्रसादासाठी बसलोय आणि इथलं वातावरण बघ असं खाली बसून जेवण एकदम पद्धतशीर. क्लीन नसेल तर वापस पाठवतात ते, वापस द्यायला लागतं, चेक करून घेतात ते. तर गाईज आम्ही आता पलसदरी स्टेशनवर पोहोचलोय. मठावरून कमीत कमी आम्हाला 15-20 मिनिटं झाले निघलोय मठावरून. आम्हाला तर बोरांचं झाड भेटलंय, ते हे तर आम्ही टाळू शकत नाही. बोरं पाडणार नक्की, वरती मारायचं आता. खूप अशा मेहनतीनंतर एक बोर पडलाय, तो पण कच्चा निघाला. अरे ह्या अशा उकलत्या करणे चेहरा धुतलं पाहिजे, नाहीतर चेहरा ह्याच्यासारखं काळा होतं. तिचा अर्घ पण होत ना. आता धुतल्यानंतर असा चमकेल चेहरा बाई, बघता नाही येणार एवढी चमक अशी निघेल. बघा बघा बघा, दाखव दाखव दोले मिट का. आमच्या मानस लल्लाचे दर्शन घेऊया, काढायचं आहे चालू आहे. तर तुम्ही बघू शकतात एवढा तोंड धुतल्याने पण तोंड काळाचं काळच राहिला, काहीच फरक पडला नाही याच्या तोंडावरती. फक्त आता रुमाल लावून पुसल, बाकी काय नाही. जय श्रीराम. मी आता तुमच्यासोबत लेक्चर करतो. आपण महाराष्ट्रीय नाही, आपण मराठीत बोलतो. आपण काय बोलायला पाहिजे माहित आहे का? जय श्रीराम, जय श्रीराम. तर काही आता आम्ही परत दरीवरून निघालोय खोपोलीला. खोपोलीला एक मंदिर आहे महादेवाचा, तर आम्ही आता तिथे चाललोय. आता आम्ही पोहोचले डोलवलीला स्टेशन. बघा इथले किती छोटे छोटे आहेत, भारी आहेत पण खूप स्वच्छता आहे. आम्ही दोन चष्मे घेतले विकत आहे. बघा आम्ही एक घेतलाय, एक मी घेतलाय. 100-100 वेळ जास्त नाही, 100-100. तर आम्ही पोहोचलोय खोपोलीला. आम्ही खोपोलीवरून निघलोय मंदिरासाठी. बाहेर निघल्या का लगेच रिक्षा विनचा. तर आम्ही चाललो आता एक मंदिरात, गगनगिरी मंदिरात. हा काय दादा, पोहोचलो आम्ही गगनगिरी महाराज मंदिरांची. इथं मध्ये मंदिर आहे. जय श्रीराम. तर काही आता इथे 20 रुपयाला आहे, पण काका ते एवढे चांगले आहेत का आपल्याला 10 रुपयात बनवून देत आहेत. सेटलमेंट केले आपण, सेटलमेंट केले. इधर माझा 50 रुपये 5 गोळा मागाय. भाग इधर से भाग काका. भाऊ भाऊ थँक्यू काका, थँक्यू. दादा आम्ही आलो मंदिरात आणि श्रीरामांचा पूजा केली. इथं गाईज बघा, इथं गौशाला आहे, लायन्स क्लब ऑफ मुंबई. कोण येतो फादरचा? आम्ही आता पंचगंगा पाताळ मंदिरात आलेलो. आता श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आता शंकर भगवानाच्या मंदिराकडे चाललो. जी केदारनाथची जी पिंड आहे ना, ते बोलतात ना या आपला नंदीची पाठ जी आहे, तसं स्वरूप इथे आहे. जी लिंग आहे ना ती केदारनाथ सारखी येते. मला तर व्हिडिओ काढून देत नाही, मी कशी तरी काढली थोडीफार तुम्हाला दाखवली. तर बघा कसं मस्त बांधले नदी, नदीचं छोटं स्वरूप आहे, किती भारी वाटतं बघा ना. किती वाहतं पाणी आहे, किती आवाज आहे. ठीक आहे ठीक आहे, चांगलं पाणी आहे रे. 2 hours later. हेलो जी ओर आई मी हे मला दे मला. तर गाईज मी आता कल्याणला उतरलोय, मी चाललोय घरी आणि हे चालले ठाण्याला. ठाण्याची बॅग माझ्या बॅग मध्ये.
माणसची बॅग माझ्या बॅग मध्ये आणि बॅग मध्ये काहीच नाही. बॅग आणली कशाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काका बाय. काका जय श्री राम. गाईज आता आपल्या सोसायटीत पण कार्यक्रम आहे. जय श्री राम. तर गाईज श्रेया राधा बनले, राधा बोल तुझ्या सीता बनले. जय श्री राम. Thank you.